दादा मला सांगा की इथं बिबट सफारीचा हा सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट श्रद्धा सोनवणे यांनी तालुक्याला सांगितली. इथं शेतकरी बिबट शेतकरी आणि बिबट्यांमध्ये संघर्ष आहे, लोकांमध्ये भयाचं वातावरण आहे, याच्यावरती एक तोडगा काढावा, निसर्गाचं पण संवर्धन व्हावं, संतुलन राखावलं जावं निसर्गात. दादांनी कल्पना मांडली, काय सांगाल त्याच्याबद्दल? खूप चांगली कल्पना आहे, ही खूप चांगली कल्पना आहे. त्यांनी जवळजवळ 2-3 वर्षापूर्वीच असं सांगितलेलं होतं काय, इथं बिबट्या सफारीचं काम करायचं असं मंजूर पण झालेलं आहे काय काम असं दादांनी सांगितलं होतं, आणि इथल्या भरपूर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे त्याबद्दल. इकडचा भौगोलिक परिस्थिती कशी आहे? इकडं माझ्या मताने जवळजवळ 20-30 किलोमीटरचा एरिया लांबीचा आहे, आणि तिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं कोणी राहत नाही, म्हणजे असं हे माणसं वगैरे कोणी राहत नाही, हे जंगलच आहे सर्व संपूर्ण तिथे. शेतकऱ्यांचा आणि बिबट्याचा संघर्ष कसा आहे? ऊसाची शेती खूप आहे, बिबट्याच्या सफारीसाठी हा संकल्प तुम्हाला तो ह्या प्रश्नावरती हा तोडगा वाटतो का? सगळे बिबटे पडून या जंगलात सोडले तर त्यांच्यासाठीचं पण एक घर होईल का, काय वाटतं? हा होईल ना, काय वाटतं? म्हणजे तेच सांगायचं नाही का की शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, नक्की कशी परिस्थिती आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्याच्यासाठी हा एक चांगला तोडगा होऊ शकतो, ते जेणेकरून काही बिबट्यांनी जे त्रास देतात ते तिथं नेऊन ठेवले तर त्यांचंही संरक्षण होईल आणि आमचंही संरक्षण होईल. बिबट सफारीसाठीचा दादांना कधी तुम्ही भाषण करताना ऐकले का? त्यांच्या मनातली काय कल्पना कट्ट्यावरती चर्चिली जाते त्यांच्याबद्दल? हे बिबट्याबद्दलच त्यांनी सांगितलेलं होतं भरपूर वेळा बिबट्या सफारीबद्दल, आणि त्यांची चांगली कल्पना आहे ही. झालं तर काय फायदा होईल आपल्या? झाले तर आमच्या गावातील लोकांना म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होईल, ज्यांच्या जमिनी तिथल्या जवळ आहेत जमिनीला चांगले मार्केट पण येईल, हॉटेल वगैरे जे असे हे बेरोजगारी आहेत त्यांना थोडा रोजगाराची संधी पण उपलब्ध होईल. इथं जेव्हा सर्वेला लोक आली होती किती वेळा लोक आली आणि नेमकं काय काय झालं तुम्ही कसं पाहिलं, काय नक्की लोकांनी इथे येऊन केलं? त्यावेळेस नव्हतो मी इथं नव्हतोच बाहेर होतो, पण म्हणजे झालेले 2-3 वेळा म्हणजे असं माझ्या कानावरती आलेले आहे का बिबटे सफारीचे दादांनी भरपूर प्रयत्न केलेले आणि होणार. म्हणजे बिबट्या सफारी म्हणजे नेमकं काय तुम्हाला कळालं, नेमकं काय करायचं? नेमकं म्हणजे हे जनावरे जे असतात ते वाघ त्यांना अशी खाल्ल्या साईडनी बाजूनी भिंत बांधून ते त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवायचे, आणि बाहेरील पर्यटक म्हणून येतील त्याच्यातून 4-2 रुपये भेटतील.